हॅलो फ्रेंड्स, सर सेनापती हंबीराव हा जो चित्रपट आहे या चित्रपटाचे ऑफिशियल बॉक्स ऑफिस कलेक्शन, चित्रपटाची ऑफिशियल जी कमाई आहे ती अवेलेबल झालेली आहे. चित्रपटाचे मेकर्स जे आहेत म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तेडे यांनी स्वतः चित्रपटाची सुरुवातीच्या 3 दिवसाची कमाई जी आहे ती सांगितलेली आहे, ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. मला खूप सारे माझ्या जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी कमेंट केलेल्या होत्या की मला म्हणजे तुम्ही आम्हाला सांगणार होते की चित्रपटाची कमाई किती झाली म्हणून ऑफिशियली, तर तुम्ही कधी सांगणार. तुम्ही त्यांना म्हणले होते की कालच व्हिडिओ बनेल, सोमवारीच व्हिडिओ बनवतो म्हणून, परंतु ते बनवण्यात आलं नाही माझ्याकडून, त्यामुळे सॉरी. तर मी आज बनवून तुम्हाला सांगत आहे की या चित्रपटाची किती कमाई आहे. तर हा जो चित्रपट आहे मित्रांनो, 27 मे 2022 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटामध्ये प्रवीण तेडे यांनी जे आहे लीड भूमिका साकारलेली आहे. त्यासोबत कश्मीर माझे देखील या चित्रपटामध्ये लीड भूमिकेमध्ये आहेत. राकेश बापट, उपेंद्र लिमे, श्रुती मराठी यासारखे कलाकार जे आहेत चित्रपटामध्ये काम करत आहेत आणि चित्रपटाचे दिग्दर्शन देखील प्रवीण तेडे यांनीच केलेले आहे. चित्रपटाला रिव्ह्यू जे आहेत ते खूप चांगले मिळाले आहेत. 3.5-4 स्टार चित्रपटाला रिव्ह्यू जे आहेत मिळालेले आहेत. IMDb रेटिंगवरती चित्रपटाला 600 जास्त लोकांनी 10.5/5 IMDb रेटिंग दिलेली आहे. आता डायरेक्ट चित्रपट जे बजेट आहे बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी जर बोलायला गेलं तर हा जो चित्रपट आहे या चित्रपटाचे बजेट 15 कोटी रुपये आहे आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन बघण्यापूर्वी आपण चित्रपटाचा स्क्रीन काउंट जर पाहिला तर 400+ किंवा 500 चित्रपटाला स्क्रीन जे आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये मिळालेले आहेत, जे एक चांगला स्क्रीन काउंट आहे एका मराठी चित्रपटाच्या मानाने बघायला जाईल दाखवतं. तर चित्रपटाच्या पहिल्या दिवसापासून आपण 1-3 दिवसाची टोटल कमाई पाहूया. चित्रपटाने पहिल्या दिवशी 2.60 कोटी रुपये कमवले होते. चित्रपटाची दुसऱ्या दिवशीची कमाई 2.80 कोटी रुपये झाली होती, जी की चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये थोडी ग्रोथ झाली होती. आणि तिसऱ्या दिवशी कमाई तिसऱ्या दिवशी जर चित्रपटाची कमाई पाहिली तर तिसऱ्या दिवशी चित्रपटाने 3.31 कोटी रुपये कमवलेली आहे. पहिल्या दिवशी 2.60 कोटी, दुसऱ्या दिवशी 2.80 कोटी, तिसऱ्या दिवशी 3.31 कोटी रुपये. अशी म्हणून चित्रपटाची 3 दिवसाचीच आपल्या पहिल्या वीकेंडची कमाई जी आहे ती 8.71 कोटी रुपये झालेली आहे, जी की एक रेकॉर्ड ब्रेकिंग आहे. चित्रपटाचे बजेट जे आहे ते फक्त चित्रपटाचे बजेट 15 कोटी रुपये आहे. 3 दिवसांमध्ये चित्रपटाने जवळपास 8.71 कोटी रुपये कमवलेले आहेत, जे की 9 कोटीच्या जवळपास आहे. चित्रपट लवकरच म्हणजे पहिल्या आठवड्यामध्येच आपले बजेट जवळपास रिकवर करून टाकेल व बॉक्स ऑफिसवरती सुपर डुपर हिट ठरेल. तर या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो. आणि आणखी एक जर बोलायला गेलं चित्रपटाविषयी, या चित्रपटांना बॉलिवूडचा जो चित्रपट आहे अनेक त्या चित्रपटालाही मागे सोडले आहे. त्या चित्रपटांना बॉलिवूडचा चित्रपट असूनही फक्त आपल्या 3 दिवसांमध्ये 6.5 कोटी रुपयांची कमाई केलेली आहे. या चित्रपटाने त्यापेक्षाही जास्त कमाई केली होती, कारण त्या चित्रपटाने मागे सोडलेले आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करून बघण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.